वेलकम टू शीलास किचन। आपण आज पाकपुऱ्या बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। एक वाटी गव्हाचं पीठ, थोडं मीठ, पाक बनवण्यासाठी साखर आणि तळण्यासाठी तेल। एक बाउल घेऊयात, त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर 2 चमचे तेल, 1/4 चवीपुरतं मीठ आणि पाण्याने असं घटसर गोळा मळून घेऊयात। आता हे आपला गोळा तयार झालेला आहे। आपण एक गॅसवर पॅन ठेवूया, त्यामध्ये साखर टाकूया। पाक करण्यासाठी मी हे पाक करून घेते। ह्यानंतर आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे। हे आपला पाक झालेला आहे। तेल लावून याची पोळी लाटून घेऊयात। आपण आता ही एकसारखी पोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर असे छोटे छोटे चमच्याने एक छिद्र करायचे आहे, काटेरी चमच्यांनी। त्यानंतर एक ग्लास घेऊन अशा पुऱ्या काढून घेऊयात। आपण आता ह्या पुऱ्या तळून घेऊया कमी गॅसवर। ह्या आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। गॅस बंद करते आणि ह्या अशा पाकामध्ये टाकूयात। ह्या पुऱ्या आता ह्या पाकामध्ये छान पैकी असं खाली वरी करून घेऊया। ह्या काढून घेऊयात एका प्लेट। बघा आता ह्या आपल्या पाक पुऱ्या तयार झालेल्या आहेत। मी एक तुम्हाला तळून दाखवते कशा कुरकुरी झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा।